मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर वेळीच योग्य ती कार्यवाही करण्यासंदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाचा एक महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित झालेला आहे. त्याबद्दलची संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. तेव्हा मित्रांनो, संपूर्ण अपडेट समजून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका, माहिती आवडल्यास नक्की लाईक करायला विसरू नका. चला तर पाहूया सविस्तर अपडेट. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचारी अनाधिकृतपणे गैरहजर राहिल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर वेळीच योग्य ती कार्यवाही करण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक 15 सप्टेंबर 2005 रोजी शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम 1981 मधील नियम 16 नुसार 5 वर्षापेक्षा अधिक काळ अनधिकृतपणे अनुपस्थिती, गैरहजेरी, असाधारण रजेत परिवर्तित करण्यासाठी शासनाची मान्यता आवश्यक आहे. 5 वर्षापेक्षा जास्त म्हणजे 15 ते 16 वर्षापर्यंतच्या अनाधिकृतपणे गैरहजेरीची, रजेशिवाय अनुपस्थितीचे बरीच प्रकरणे असाधारण रजा म्हणून मंजूर करण्यासाठी वित्त विभागास प्राप्त होत असतात. अशा प्रकरणात अनाधिकृत अनुपस्थिती संदर्भात वेळीच कार्यवाही न केल्यामुळे निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन तसेच इतर सेवाविषयक लाभ संबंधित शासकीय कर्मचाऱ्यास त्यांच्या कुटुंबीयास मिळण्याकरता महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम 1981 मधील संबंधित नियम शिथिल करून त्यांची अनाधिकृत रजेशी शिवाय अनुपस्थिती नियमित करण्याचे बरेच प्रस्ताव राज्य शासनाच्या वित्त विभागास प्राप्त होत असतात. वास्तविकता जे शासकीय कर्मचारी कारणाशिवाय किंवा अल्पकालानंतर वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून कार्यालयात अनुपस्थित असतील किंवा राहतील त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 मधील नियम 32, नियम 40 आणि नियम 41 अनुसार वैद्यकीय मंडळासमोर तातडीने उपस्थित राहावे लागेल. तसेच वैद्यकीय मंडळाने सेवेत रजू होण्यास पात्र असल्याबाबतचे प्रमाणपत्र दिल्यानंतरही जर संबंधित कर्मचारी सेवेत रजू होत नसेल किंवा संबंधित कर्मचारी वैद्यकीय महामंडळासमोर उपस्थित राहत नसेल तर संबंधित कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 अंतर्गत शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित सक्षम अधिकाऱ्यास देण्यात आलेले आहेत. या संदर्भात अनाधिकृतपणे गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध वेळीच कार्यवाही करण्यासंदर्भात राज्य शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन परिपत्रक आपण इथं दाखवत आहोत. पहा मित्रांनो, ही माहिती आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा कळवा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती कळेल, त्यांना सुद्धा अवगत होतील. पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.